In rural Maharashtra, 6,000 women and their families are part of Arogya Sandhi, a community health fund. The idea of the fund emerged when women, as part of self-help groups, saw their savings being used for emergency medical expenses. Families become members of the Arogya Sandhi by paying an annual fee, which in turn allows them a cashless facility in hospitals, discounts on medicines and visits to doctors, and access to preventative health care and education. आरोग्य म्हणजे काय हे माहितीच नव्हतं. म्हणजे महिला आपल्या स्वतःचा आजार, पैसे घरात नसल्यामुळे महिला स्वतःचा आजार अंगावर काढून घेत होते. म्हणजे स्वच्छता कुठल्या ठेवायला पाहिजे, झोपडपट्ट्यांमध्ये कसं आजूबाजूला घाण ठेवतात सगळे लोक. एक आजार असताना एक सेवा देतात, पैसे काढून घेतात. हे ज्यापासून आपली ह्या संधीमध्ये आल्यानंतर चांगली सेवा मिळाली आणि पैशापासून बचत झाली. हा कार्यक्रम आवडला मला. The Arogya Sandhi program not only benefits women and their families, but also provides sustainable incomes to the Arogya Sakhi, who are health communicators. These health communicators belong to the community, and their close relationships allow them to provide health guidance and timely advice for community members. जाहिदा, तुमचं नाव काय? जगदेवी. जगदेवी. अच्छा ठीक आहे. जगदेवी ताई, माझ्याकडे एक आरोग्य संधी म्हणून आमचा एक कार्यक्रम सुरू आहे आमच्या गावात. थोडं ऐकून घ्या. म्हणजे कसं आहे माहिती का, गोरगरब्यांसाठी आहे ना. म्हणजे कसं आहे माहिती का, आता आमच्या आरोग्य संधीमध्ये जर तुम्ही सभासद झालात तर तुम्हाला दवाखान्याचा जे काही खर्च आहे ना थोडं कमी फार मध्ये होईल गावात. मग ऍडमिट व्हायचं जर तुम्हाला वेळ आला तर तिथे तर तुम्हाला पूर्णच मोफत आहे. मला माझी फॅमिली चार जणांचे, मी आणि माझे मिस्टर आणि मला दोन मुलं आहेत, एक मुलगा आणि एक मुलगी. मुलगा आहे 4 वर्षाचा, 6 वर्षाचा, मुलगी आहे 3 वर्षाची. हे आरोग्य संधीत काढण्याच्या अगोदर आमच्याकडं आमची परिस्थिती खूप, त्यांना सतत आजारी पडत होते ते लेकरं माझे. आणि तेव्हा आमचा व्यापार खूप थोडं होत होतं. आमचं पोट कसं भरायचं, अजून ते दवाखान्याचं बिल, ते आम्हाला खूप परिस्थिती तेव्हा ये होती. मग तेव्हा दवाखान्यात सतत जात होतो आम्ही ऍडमिट करायचं, ते लेकरांना पूर्ण कमाई तेव्हा आमची पूर्ण ते लेकरांच्या हॉस्पिटलचं बिल भरण्यातच जाणार जात होते. मग तरी आम्हाला बिल पण त्यांच्याकडून भरपूर बिल त्यांनी घेत होते पैसे. विचारायला गेल्यावर सतत विचारायला कमी का झालं नाही म्हणून विचारायला गेल्यावर ते रागाला येत होते. मग जेव्हा या पॉलिसीची आम्हाला माहिती झाली, मग आम्ही या पॉलिसी काढला, मग तेव्हा आम्हाला आयसीयू मध्ये ठेवून चेकअप करून पूर्ण असा इलाज घ्यायचा. मग तरी ते कार्डावर मी ऍडमिट झाले आरोग्य संधी. इतकं ते बिल ते सगळं बघून तर आम्हाला इतकं, आमच्याकडं तर पैसे कृपाही नव्हतं. मग नंतर मला तेव्हा पण मला पुढे या संधीचा लाभ झाला. मग मला असं वाटलं की मी हे संधी माझ्या पेत न ठेवता इतर गरिबांपर्यंत मी हे पोहोचू शकते म्हणून मी स्वतःहून 50 पॉलिसी मी काढले. सोलापुरात आसपासच्या खेडेगावात जाऊन मी त्यांना या माहिती पूर्ण असं सांगितले. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागामध्ये हॉस्पिटल चालू केलं आहे, सर्व सोयीनियुक्त असं हॉस्पिटल चालू केलंय. आणि आतापर्यंत बऱ्याच आम्ही RSBY राष्ट्रीय स्वास्थ्य विमा योजना व इतर शासकीय योजनांचा आम्ही आतापर्यंत बघितला, अभ्यास केला, पण आरोग्य संधी सारखं चांगलं काम कोणत्याच योजनेने आतापर्यंत केलं नाही. महिला ह्या आरोग्य संधीमध्ये जे महिला काम करतात ना, त्या घरोघरी गेल्यामुळे तेथील प्रत्येक घरातील स्त्रियांना पुरुषांना आणि आरोग्य संधीचे आम्ही काम करत असल्यामुळे आम्ही समाधानी आहोत आणि आनंदी आहोत. पेशंटला सुद्धा त्याचा बऱ्यापैकी फायदा होतो त्या विम्याचा, आरोग्य संधीच्या. सगळ्याच आरोग्य संधी म्हणून एकच संधी दवाखान्याबद्दलच आम्हाला त्यांनी माहिती दिली नाही की सगळ्याबद्दलच माहिती दिली. मुलींना कसं कर ठेवायचं, शिक्षण मुलींना दिलं पाहिजे का नाही, हे सगळंच आम्हाला आरोग्य संधीमध्ये. आणि आपण डॉक्टरांकडे गेल्यानंतर आपल्याला साध्या आजारांवरती काय उपचार असायला पाहिजे, एकच दवाखान्याचाच लाभ मिळाला नाही.
आणि त्याच्याबद्दल जर घर करता जर कुटुंब करता जर आजारी पडला तर त्यावेळेस 5 दिवसाचं रोजगार 15 दिवसाची रोजगार बुडी पण आहे त्याच्यामध्ये आणि कुटुंब करता जर अपघाती मृत्यू झाला तर 25,000 विमा पण आहे त्याच्यामध्ये. आरोग्य संधी वर्क्स विथ गव्हर्नमेंट रन हेल्थ सेंटर्स टू इम्प्रूव्ह हेल्थ फॅसिलिटीज, मेक हेल्थ सर्व्हिसेस ॲक्सेसिबल टू वुमेन and their families and educate healthcare providers on community needs. आणि या आरोग्य केंद्राची लोकसंख्या 19,822 आहे आणि या आरोग्य केंद्रांतर्गत 15 गावे असून प्राथमिक आरोग्य केंद्र आणि महिला बचत गट या आम्ही ह्या ठिकाणी दोन्ही दोघेजण मिळून अतिशय समन्वयाने काम करतो आणि त्या महिला बचत गटाचा आम्हाला चांगलं सहकार्य मिळतंय. पहिली माझी ओवी ग ताप कमी करण्याला, पहिली माझी ओवी ग ताप कमी करण्याला, प्याराची गोळी देऊ लगेच उतार पडण्याला, प्याराची गोळी देऊ लगेच उतार पडण्याला, दुसरी माझी ओवी ग रंग पुसून काढण्याला, दुसरी माझी ओवी ग अंग पुसून काढण्याला, उघडे खिडक्या दारे ठेवून हवी खेळती करण्याला, उघडे खिडक्या दारे ठेवून हवी खेळती करण्याला, तिसरी माझी ओवी ग हलका आहार देण्याला, तिसरी माझी ओवी ग हलका आहार देण्याला, पाचवी माझी ओवी ग कारण शोधण्याला, पाचवी माझी ओवी ग तापाचे कारण शोधण्याला, कारण शोधून औषध देऊ ताप पळवून लावण्याला, कारण शोधून औषध देऊन ताप पळ